आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो आणि म्हणूनच आपल्या दिवसाची सुरुवात सुंदर पद्धतीने योग्य रीतीने होणं आवश्यक असतं. अर्थात आपली सकाळ ही सकारात्मक विचारांनीच व्हायला हवी, सकारात्मक गोष्टींनी व्हायला हवी, तरच आपला दिवसही संपूर्णतः सकारात्मक जातो यात काही शंकाच नाही. आणि म्हणूनच आज अशा एका मंत्राबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जो मंत्र तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या म्हणायचा आहे. आणि या मंत्रामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक तर होणारच आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला इतरही अनेक फायदे होणार आहेत. पण मग कोणता आहे तो मंत्र आणि कोणते फायदे तुम्हाला मिळणार आहेत, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, रोज हा मंत्र म्हटल्याने आपल्या घरात मानसिक शांतता निर्माण होईल, आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल, परिणामी घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, आजारपणा नाहीसा होईल आणि सकारात्मक विचार वाढीस लागल्यामुळे तुम्ही करत असलेल्या सर्व कामांमध्ये तुम्हाला यशच यश मिळेल. तो मंत्र याप्रमाणे आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम प्रभाते करदर्शनम. हा मंत्र तुमच्यापैकी अनेक जणांना माहीतही असेल, परंतु आजपर्यंत कधीही या मंत्राचं महात्म्य जाणून घेण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केला नसेल. मंत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर धरून साक्षात ईश्वरच आपल्या हातामध्ये आहे अशा भावनेने मन एकाग्र करून हा मंत्र म्हणायचा आहे. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेण्याआधी, इतर कुणाचाही चेहरा पाहण्याआधी, अंथरुणावरून उठून पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वी हा श्लोक म्हणायचा आहे. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक होणार आहे, तुमच्यामध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होणार आहे आणि तिथून पुढे सातत्याने तुमच्या घरी तुमच्याकडून चांगलीच कार्य घडतील, शुभ कार्य घडत राहतील, आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. मंडळी, या श्लोकाचा अर्थच असा आहे की हाताच्या अग्रभागावर अर्थात बोटांवर लक्ष्मीचा वास आहे, मूळ भागावर माता सरस्वती राहते आणि हाताच्या मध्यभागी गोविंदाचे वास्तव्य आहे आणि म्हणूनच सकाळी हातांचे दर्शन घ्यावे. या श्लोकामध्ये हाताच्या अग्रभागी लक्ष्मी आहे असं सांगितलं आहे. माणसाचे जवळजवळ सर्वच उद्योग बोटांच्या अग्रभागाने होतात, म्हणून तिथे लक्ष्मीचा वास आहे असे सांगण्यात आले आहे. हाताच्या मूळ भागात सरस्वती म्हणजेच विद्या आहे. सरस्वती मुळात आहे याचा अर्थ कोणत्याही कार्याची सुरुवात करण्याआधी त्या कार्याविषयी संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. खऱ्या ज्ञानाशिवाय संपत्ती तर मिळतच नाही, परंतु परमेश्वरही कधीच मिळत नाही. मानवाला वित्त आणि विद्या यांची नशाभार पटकन चढते, तो उन्मत्त बनतो. हाताच्या मध्यभागात गोविंद वसतो असे सांगून लक्ष्मी आणि सरस्वतीमध्ये आपल्या शास्त्रकारांनी समन्वय साधला आहे. भगवंताच्या उपस्थितीमुळे माणसाला वित्तमद आणि विद्यामद चढत नाही. रावणाच्या जीवनात भगवान नसल्यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही असूनही त्याचे जीवन दैवी न बनता राक्षसी बनले हे लक्षात घ्यावं. आपल्या हाताची सर्व बोटं असमान आहेत, पण त्यांना जर हाताच्या मध्यभागी आणले तर ती समान भासतात. त्याचप्रमाणे समाजात असमानता निर्माण करणाऱ्या लक्ष्मीला आणि सरस्वतीला जर प्रभूंबरोबर जोडण्यात आले तर त्या समानता निर्माण करतात. याशिवाय हातात भगवंताचा वास असल्यामुळे भगवंताला आवडणार नाही असं एकही कार्य न करता रोज मी केवळ सत्कर्मच करीन असा विचार सकाळी सकाळी केला पाहिजे. मंडळी, हा श्लोक तुम्ही रोज म्हटल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल आणि अर्थातच त्यामुळे माता लक्ष्मीचे वास्तव्य तुमच्या घरामध्ये होईल, धनधान्याची बरसात होईल आणि ऐश्वर वाढीस लागेल. मग मंडळी, या श्लोकाबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ ऐकण्याआधी माहीत होतं की नाही, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.